काय काय आपले दाखव दाखव जरा हे काय बनते गव्हाची खीर बनते अच्छा हे काय केलं तुम्ही गहू गव्हाला उकळून ठेवलं मग कुठलं उकळे आणले त्याला अच्छा लॉबस्टर आणि हे आपले बनते गव्हाची खीर आणि पलीकडे तुम्ही ते वांगे ठेवलेत त्याचं काय बनते जळगावचं भरीत बनतंय आणि हे वांगे एवढे मोठे असतात त्याला हे वांग्याला कोणतं नाव नाव काय स्पेशल जळगावची वांगे कोणती खांदेश आता ही आपण भाजून घेतली त्याच्यामध्ये बिया जास्त वाटतात ना इतर पेक्षा पण बिया चौदार आणि ही वांगी तुम्ही जळगाव आणली की ते पुण्यामध्ये पण मिळतात दोन क्विंटल आणि किती मिनिटं आपल्याला भाजावं लागतं हे एक तास लागतं आता आपण भरीत बनवतो याच आणि भरीत जळगावला फेमस याच्यामध्ये कांद्याची पात कोथमीर लसूण लोसण आणि हिरवी मिरची हिरवी मिरची लिट्टी चोखा सारखं लिट्टी चोखा सारखं लिट्टी चोखा सारखं तेल टाकून परत परतायचं तेल गरम करावं लागतं कढावं लागतं नंतर ते सगळे शेंगदाणे ते सगळं मग त्याच्यामध्ये अच्छा तुमचा आता हा स्टॉल लावण्याचाच व्यवसाय का तुम्ही फक्त स्टॉल लावताय की व्यवसाय पण घरून पण करता गट म्हणजे अच्छा बचत गट अच्छा बचत गट आहे तुमचा आपल्या स्टॉलवर काय काय मिळतं कोणकोणते पदार्थ असतात शेवभाजी पाळण्याची भाकर राईस तिकडे पुरण लागेली हा साईडला अच्छा आणि इकडे गव्हाची खीर बनते गुळ पण टाकायचं जायफळ अच्छा मग तुमचा महिला बचत गट आणि बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही स्टॉल लावून जेवणाचा छोटासा व्यवसाय करता रोजाच्या बाया अच्छा 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 केळी केळी तुमच्या इथे असतात जळगावला केळी किती जामनेरला आणि किती तुमच्या घरी गडचे गड पडून असतील तुम्हाला असत असं काय चुलत भावायची शेतात माझ्या बहिणीने करेल पुरायचे वावर शेती करेल आणि एक एक लाखात बोरिंग करून केळी लागली अच्छा काकी जळगाव का जळगाव 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 नाही पण दोन शब्द आहेत ना जळगाव का जळगाव नाही जळगाव 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 असं का असंच म्हणतात का हा खाजे खानदेशच्या पद्धतीने बोलतात आम्ही पाचारच अच्छा थोडं काहीतरी बोला खानदेश मध्ये तुमच्या आर्याने भाषेमध्ये हा मग आर्याने बोला हा बोला बोलवा हा हा असं येस 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 अरेणी हा बोला एकदा भारी वाटतं ऐकायला हा बोला अरेणी आजी बोला तुम्ही नाही काकी तुम्ही छान बोलला मी ऐकत तुमचं बोला बोल बोल बोलना बोल माझं बोल नको बोल बोलले चल ठीक अच्छा नाही चालेल थोडीफार बोला चालेल येते येते तुम्हाला येते तुम्ही बोलत नाही हा पुणेकरांना थोडस ऐकाय मिळेल तुमच्या निमित्ताने तुम्ही खानदेशचे नाही का आम्ही खानदेशचं ते पण शोएगा आता हे किती वांगे हे किती याचं किती वेळ ठेच बनेल आणि किती वांगे लागले याच्यासाठी गंज आहे त्याची 25-30 वांगे 25-30 वांगे आणि एक तास आपण अर्धा तास आपल्याला भाजावं लागतो वांगे तिकडे बघा तुम्ही वांगे भाजायचं काम चालू आहे जाळावर भाजतो आपण विस्तवापेक्षा याच्यावर लाकडं टाकून अच्छा
मंडळी आता हे सगळं मेकिंग पाहताय तुम्ही, आता आपण पाहूया स्टॉल वर कशा पद्धतीने बनतंय आणि काय काय कशा पद्धतीने सर्विंग केलं जातं. चटकदार वांग, चटकदार भाकरी, चटकदार भाकरी, जळगावच्या भाकरी. शिजलंय का ते? नाही बारे, ते आपल्याला बासो हे सारखं वाटतंय ना, कणे कणे सारखं गहू झाले ते तसे. हा मग आता आपण ते पण ठेवणार की फक्त रसाच ठेवणार यातला पाणीच ठेवणार? हे गहू बी. हा अच्छा, हे गव्हाची खीर, खांदे स्पेशल गव्हाची खीर बनते. आता आपण कशी बनवणार खीर याची? आता हे शिजले का, हा लोणू, हा म्हणजे रैना, हा आणि गुळ आणि ते सगळं टाकू मग खोबरं. अच्छा गुळ खोबरं टाकणार. अच्छा आणि हे तुम्ही सणावाराला करता तिकडे गव्हाची खीर? खीर करता सणाला पण करता, पुरणपोळी असेल तर पुरणपोळी बी करता आणि खांद्याच्यात मांडे असतात का तुम्ही? त्याला खापरावरची पुरणपोळी बोलता की मांडे बोलता? खापरावरची. खापरावरची पुरणपोळी ना, आणि मांडे पण बोलतात त्याला? दोन्ही मध्ये फरक आहे की सेमच आहे? एकच आहे. मातीच्या याच्यावरती चौदार लागते. अच्छा तुम्हाला जमतं का ते अशा पद्धती बनवायला? नाही जमत. अच्छा त्याला कला लागते एक स्पेशल अशी. आणि गव्हाची खीर, वा गुळ टाकले साखर टाका त्याला. हा नक्की संध्याकाळी थोड्या वेळाने येतो आम्ही येतो खायला. उशीर लागतो म्हणायला. अच्छा यांनीच टाईम. हा 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 हा.